माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी स्वीकारणे शक्य नसल्याबाबतचे निवेदन 23 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले. खामगाव शहरात अंदाजे 50 अंगणवाडी असून त्यात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज खामगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी, उपमुख्याधिकारी G.S. सूर्यवंशी यांना तसेच तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन नागपूरतर्फे खालील निवेदन सादर करीत आहे. या निवेदनात शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 11 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत स्पष्टीकरण करून मोहिमेत कोणते विभाग कर्मचारी सहभागी होतील याबाबत कळविले. यापूर्वी आम्ही मे पासून कोविडचा सर्वे करत आहे. तेव्हापासून बी आम्हाला याचं काही मानधन मिळालं नाही आहे, काही सुरक्षाही मिळालेली नाही आहे, कारण की सॅनिटायझरसुद्धा नाही आणि सुरक्षा कोणतीच भेटलेली नाही आतापर्यंत. आणि आताही आम्हाला म्हणतात की ॲप घेऊन तुम्हीच डाउनलोड करा, जो सर्वे करत आहे तुम्हीच करा म्हणतात. तसे तर आमच्या सगळ्या सेविका सगळ्या गरजू आहेत, त्यांचे जो अँड्रॉइड मोबाईलसुद्धा नाही आहे आणि जे जे आम्हाला ऑफिसकडून भेटलेले त्यात कोणतीच ॲप घेता येत नाही आहे, त्याकरता आम्ही हे काम ॲपचं काम करू शकत नाही आहे. या प्रसंगी वंदना आमले, वर्षा वानखडे, सीमा चौधरी, सुनंदा पहुरकर, संजीवनी मोरे, नसीम बानो, वसीमा बानो, वैशाली मोरे, संगीता दामोदर, कल्पना सूर्यवंशी, शोभा गायकवाड, वनंदा ढोन, साधना वाडी, नीता राखुंडे, वनमाला ठाकरे सेविका उपस्थित होत्या. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.